अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटक म्हणून ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांना निमंत्रित करण्यात आलं होतं. त्यानंतर उद्भवलेल्या वादातून त्यांचं निमंत्रण रद्द करण्यात आलं. या सर्व प्रकरणामध्ये एकमेकांवर आरोप प्रत्यारोप झाले. आता महामंडळावर ह्या प्रकरणाचं बिल फाडण्यात आलेलं आहे. माझ्यासोबत अध्यक्ष आहेत, त्यांच्याकडून जाणून घ्या. श्रीपाद भालचंद्र जोशी आहेत, काय सांगाल सर, आता संपूर्ण प्रकरणाचं बिल तुमच्यावर फाडण्यात आलं आहे. मुद्दा असा आहे की कोणाला कशामध्ये आनंद मिळतो तो त्याला घेऊ द्यावा, पण सत्य काय आहे ते फक्त आपण जाणून घ्यावं. सगळ्यात प्रथम जर आपल्याला खरोखर वस्तुस्थिती माहिती करून घ्यायची असेल तर आधी तुम्हाला श्रीपाद भालचंद्र जोशी ही व्यक्ती सध्या तीन भूमिकांमध्ये वावरते आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. पहिली भूमिका विदर्भ साहित्य संघाचा गेले 50 वर्षाचा कार्यकर्ता, 25 वर्ष उपाध्यक्ष असलेला आणि विदर्भ साहित्य संघाच्या अध्यक्षांच्या निर्देशानुसार काम करण्याच्या संस्थेचं जबाबदारीचं वहन करण्याची जबाबदारी असलेला. मी विदर्भ साहित्य संघाचा कार्यकर्ता आहे आणि साहित्य संघाच्या अध्यक्षांची प्रकृती पुढे काम करण्यासारखी नसल्यामुळे फक्त त्यांच्याऐवजी मी महामंडळाचा अध्यक्ष आहे आणि तो फक्त 31 मार्चपर्यंत आहे. हे संमेलन विदर्भ साहित्य संघांनी बोलवलेलं आहे, ती एक आमंत्रक संस्था आहे. विदर्भ साहित्य संघाची यवतमाळ ही शाखा आहे आणि त्याचेही अध्यक्ष विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष असतात. त्यामुळे विदर्भ साहित्य संघाच्या अध्यक्षांच्या मध्यस्थीनी संमेलनाचे आयोजक हे सुद्धा विदर्भ साहित्य संघाच्या केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य आहेत, तसेच ते यवतमाळच्या शाखेचे शाखाध्यक्ष आहेत. त्यामुळे विदर्भ साहित्य संघाच्या अध्यक्षांच्या मध्यस्थीनी त्यांनी हे संमेलन जर निर्विघ्नपणे पार पाडायचं असेल तर विदर्भ साहित्य संघ ही महामंडळाची एक अत्यंत महत्त्वाची घटक संस्थाही आहे. तर आमच्यावरती जे दबाव निर्माण झालेला आहे त्यामुळे आमचे कार्यकर्ते प्रचंड अस्वस्थ आहेत, भूमिपूजन होऊन गेलेलं आहे आणि आता आम्ही जर हे म्हणतो ते तुम्ही केलं नाही तर हे संमेलनच होणार नाही असं जे वातावरण आहे त्यातून आम्हाला केवळ हा एकमेव पर्याय आहे. परंतु तुम्ही जर तो स्वीकारू दिला नाही तर संमेलन होणार नाही, लोक अंग काढून घेतील असं आम्हाला सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे आम्हाला हे करू द्या ही अडचण आहे. विदर्भ साहित्य संघाचं उद्दिष्ट हे संमेलन निर्विघ्नपणे पार पाडण्याचं असल्यामुळे विदर्भ साहित्य संघानी भूमिका ही संमेलन पार पाडण्यासाठी आयोजकांना सहकार्य करण्याची घेतली आणि विदर्भ साहित्य संघाच्या अध्यक्षांनी उपाध्यक्षांना यांना सहकार्य करा अशी विनंती केली. यांना काय पत्र पाहिजे आहे ते ज्या भाषेमध्ये ज्या सभ्य भाषेमध्ये लिहिता येईल त्याचा इंग्रजीत कृपया यांना मसुदा करून द्या आणि तो आत्ता यांना द्या आणि यांना जाऊ द्या. या स्थितीमध्ये हा मसुदा करून करण्याचं तयार करण्याचं काम विदर्भ साहित्य संघाचा कार्यकर्ता म्हणून जे सोपवण्यात आलं त्या जबाबदारीचं वहन झालं, हा पहिला मुद्दा. दुसरा भाग, महामंडळांनी कुठलाही निर्देश कुठलेही आदेश महामंडळावर कोणताही दबाव नाही आणि दबाव जो कोणता आहे सांगण्यात आलं होतं त्याबद्दल आयोजकांना महामंडळाच्या अध्यक्षांनी महामंडळाच्या वतीने हे सांगून झालं की असे दबाव हे येत असतात त्या एवढ्या गांभीर्याने घेतले जात नसतात. दबाव घेणाऱ्यांना सुद्धा ही एक संधी असते समोर येण्याची, निर्माण करणाऱ्यांना. हे दबाव आपण 2 दिवसामध्ये नाहीसे करून घेऊ हे मी तुम्हाला आश्वासन देतो, कारण हा स्थानिक पातळीवरचा दबाव आहे. राज ठाकरेंनी जोपर्यंत स्वतः ते काही म्हणत नाहीत तोपर्यंत धीर धरा, हा धीर धरण्यात आला नाही आणि फार घाईगर्दीने त्यांनाही सांगण्यात आलं होतं की याचे आज जे परिणाम दिसत आहेत हे परिणाम असेच असतील त्याचाही एकदा विचार आपल्या स्वागताध्यक्षांकडे जाऊन त्यांच्यासोबत बसून करा. त्यावर असं सांगण्यात आलं की आम्ही त्यांच्याकडे जाऊ आणि काय झालं ते कळवू, पण ते कसं काय टाळण्यात आलं कोणी टाळलं मला माहिती नाही. परंतु तिथे न जाता विदर्भ साहित्य संघाच्या अध्यक्षांकडेच माझी आयोजकांची ते आल्यामुळे मला बोलावून घेतल्यामुळे भेट झाली आणि तिथे हा मसुदा तयार करून देण्याचं जे काम सोपवण्यात आलं तो केला गेला. तिसरी भूमिका, श्रीपाद भालचंद्र जोशी म्हणून महामंडळांनी नयनतारा सहगलांना आमंत्रित करा असं सांगितलेलं आहे. जर श्रीपाद भालचंद्र जोशींनी सांगितलेलं आहे तर श्रीपाद भालचंद्र जोशी त्यांना विड्रॉ करा असं कसं काय सांगणार. हा अंतर्विरोध जो आहे आयोजकांच्या भूमिकेतला याच्यातूनच हे दिशाभूल कशी होते हे स्पष्ट आहे. तिसरी स्पष्टी गोष्ट, श्रीपाद भालचंद्र जोशींची व्यक्तिगत भूमिका जे लोक संमेलनावर ज्या कारणांसाठी बहिष्कार टाकत आहेत तीच आहे, त्यांच्यात आणि श्रीपाद भालचंद्र जोशीत कोणताही फरक नाही. जर श्रीपाद भालचंद्र जोशी महामंडळाचे अध्यक्ष नसते आज तर या बहिष्काराचं नेतृत्व श्रीपाद भालचंद्र जोशींनी केलं असतं हे आमच्या त्या सगळ्या लेखक मित्रांनाही ठाऊक आहे, महाराष्ट्राला ठाऊक आहे, श्रीपाद जोशींना ओळखणाऱ्या सगळ्यांना ठाऊक आहे. त्यामुळे
अतिशय सम्यक, मी शेवटचा मुद्दा मांडतो की अतिशय सम्यकपणे विवेकाने आता आपण शेवटची गोष्ट ही करावी की आयोजकांनी झाल्या प्रकारावर क्षमा मागून झालेली आहे. त्यांच्या क्षमा याचनेनंतर आता सर्व माझ्या बहिष्कार घालणाऱ्या मित्रांना माझी अशी विनंती आहे की हे संमेलन कोलत्यांचं नाही, मलकापुरेंचं नाही, स्वागताध्यक्षांचं नाही, महामंडळाचं नाही, विदर्भ साहित्य संघाचं नाही, हे मराठी भाषेच्या अस्मितेचं आज प्रतीक झालेलं आहे. आपण अतिशय सम्यक दृष्टीने विवेकाने त्यांनी जी क्षमायाचना केली त्यांना उदार अंतःकरणाने क्षमा करावी आणि त्यांनी जो आतिथ्याचा स्वीकार करण्याची विनंती केलेली आहे ती सर्वांनी तिचा ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी खरोखर स्वीकार करावा आणि आता 13 तारखेपर्यंत केवळ हे संमेलन मराठी भाषिकांनी पार पाडणे हे उद्दिष्ट ठेवावं. 13 तारखेनंतर आपण याचा पुन्हा एकदा सखोल शोध घेऊन हे का घडलं, हे दबाव का निर्माण झाले, कसे निर्माण करण्यात आले याची पुन्हा एकदा चर्चा करू. आता मला केवळ संमेलन पार पाडायचं असल्यामुळे आणि गेले 2 दिवस मी फक्त आपल्याला वेळ देत असल्यामुळे कृपा करून यानंतर मला माझं काम करू द्या. धन्यवाद. मग उद्घाटक कोण असेल की उद्घाटकाशिवाय हे संमेलन पार पडेल? आता हे संमेलनाचं उद्घाटक कोण असेल हे ठरवण्यासाठी जो वेळ पाहिजे मला लोकांशी बोलायला, चर्चा करायला, तो गेले 2 दिवस मी तुम्हा लोकांचीच फक्त सेवा करत असल्यामुळे अद्याप त्यावरती काही प्रक्रियाच मला सुरू करता आलेली नाही. त्यामुळे पुढचे 2-3 दिवस जरा मला काम करू द्या एवढीच माझी विनंती आहे. जी निमंत्रण वापसीची जी भूमिका अनेक लेखकांनी साहित्यिकांनी मांडलेली आहे, आपण अध्यक्ष नसता तर आपली देखील भूमिका तेच असती, आपण त्याचं नेतृत्व केलं असतं, म्हणजे आपण त्यांची भूमिका समजून घेत आहात, तर काय आवाहन असेल आता त्या लेखकांना ज्यांनी आपलं मन बनवलेलं आहे की आता संमेलनाला जायचं नाही? ते आत्ता मी आधी आवाहन करून झालंच ना की त्यांना क्षमा करा. त्यांनी क्षमा मागितली आहे आणि क्षमा मागणाऱ्यांना अभय देणं, क्षमा न करणं ही काही आपली संस्कृती नाही आहे. आणि मराठी भाषा ही काही केवळ कोलतेंची नाही आहे, साहित्य संघाची नाही आहे, महामंडळाची नाही आहे. त्यामुळे आधी आपण आपलं सगळ्यांचं जे समान उद्दिष्ट आहे या संमेलनाला एक नीट आकार देऊया. त्या व्यासपीठाचा आपला निषेध आणि बहिष्कार मांडण्यासाठी सुद्धा उपयोग करण्याची आपल्याला संधी आहे, कारण अभिव्यक्तीचं हे खुलं व्यासपीठ आहे. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सुद्धा माझ्यासारख्यांनी हे मुद्दे डोंबिवली बडोद्याला मांडून झालेले आहेत आणि मुख्यमंत्र्यांनी कधीही तुमच्या तोंडावर हात ठेवलेला नाही, त्यामुळे त्यांनाही याच्यात गोवण्याचा जो प्रयत्न झाला तोही निषेधारच आहे. फक्त एका गावातले दोघं आहेत म्हणून आपल्या अकलेचे तारे काही लोकांनी तोडले असण्याची शक्यता आहे. परंतु आता आपण या सगळ्यांवरती बाजूला सारून मुख्य जे आपलं काम आहे ते आहे संमेलनाचं, कारण जे व्हायचं ते जसं व्हायचं तसं होऊन गेलेलं आहे. आयोजकांची इच्छा पूर्ण झालेली आहे, त्यांनी आता आरोप प्रत्यारोपामध्ये वेळ न घालवता त्यांनी आपली सगळी ऊर्जा संमेलन निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी जे त्यांनी करून घेतलं आमच्याकडून त्याच्यावर खर्च करावी एवढीच माझी त्यांनाही विनंती आहे. महामंडळाच्या अध्यक्षाला जसं आमच्या लेखक मित्रांना आवाहन करायचं आहे तसंच ते संमेलनाच्या संयोजकांनाही करायचं आहे. नक्कीच या प्रकरणात जितका वाद व्हायचा तो वाद झालेला आहे, जितके आरोप प्रत्यारोप व्हायचे ते देखील झालेले आहे. आता आयोजकांनी आपली पूर्ण ऊर्जा ही संमेलन निर्विघ्नपणे पार पाडावं याकरता लावावी असं आवाहन श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी केलेलं आहे. सोबतच 13 तारखेनंतर जेव्हा संमेलन आटोपेल त्यानंतर ह्या प्रकरणावर अनेकांनी जे काही मुद्दे उपस्थित केले आहेत त्या संदर्भात देखील चर्चा करण्याची देखील तयारी त्यांनी दर्शवलेली आहे. धनंजय टिपले, ईटीव्ही भारत, नागपूर.